सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि बातम्यांचे ताजे अपडेट आपल्या मोबाईल वर मिळवा. कोल्हापूर मध्ये सलग 4 दिवस कोसळणाऱ्या पावसाने पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे गेल्या वर्षी हाहाकार माजवणाऱ्या महापुराची सर्वांनाच आठवण झाली. तर गेल्या वर्षीचा महापूर, कोरोनाचे संकट आणि आता पुन्हा उभे ठाकलेले आसमानी संकट, यामुळे सामान्य नागरिकांना एकानंतर एक अशा सतत येणाऱ्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. मुसळधार पाऊस, राधानगरी धरणाच्या 3 स्वयंचलित दरवाजातून 7,000 क्युसेक पाण्याचा भोगावती नदीतून होणारा विसर्ग, यामुळे काल पंचगंगा नदीची पाणी पातळी 44 फूट 10 इंचावर गेली होती. यामुळे जिल्ह्यातील अनेक सखोल भागात पाणी शिरले होते, तर शहरातील शहापुरी भागात देखील या पुराचे पाणी आले होते. सतर्कता म्हणून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या आदेशानुसार 5,000 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते. राज्याचे गृहराज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील हे देखील या परिस्थितीवर लक्ष ठेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहे. यात एक दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरापासून पावसाचा जोर ओसरला असून आज राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे बंद झाले. एका दरवाजातून अजूनही भोगवती नदीमध्ये विसर्ग चालू आहे. यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये 4 इंचाची घट झाली असली तरी अजूनही नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. दरम्यान निसर्गाचे चक्र पुन्हा कधी फिरू शकते, त्यामुळे पुन्हा पावसाने परिस्थिती बिघडू शकते हे लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे. यावेळी अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे, त्यामुळे कोरोनाने बसलेला आर्थिक फटका, त्यात हे आसमानी संकट, यामुळे हतबलता व्यक्त केली जात आहे. संभाव्य धोका बघता शिरोळे तालुक्यात व कोल्हापूर शहरात NDRFची पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर.